लाडूंचा पहिला प्रकार आहे ते म्हणजे डिंकाचे लाडू। हे लाडू बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवली। कढई गरम झाली की त्यात आपल्याला दोन वाटी खोबऱ्याचा केस टाकायचा आहे। हा खोबऱ्याचा केस आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत हा केस व्यवस्थित भाजला जात नाही आणि त्याचा थोडासा रंग बदलत नाही तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, पण गॅस मंद ठेवायचा आहे। खोबऱ्याचा केस भाजून झाला आहे, हा मी बाजूला काढून घेते। आता ह्याच कढईमध्ये मी घेतली एक वाटी खारीकची पावडर। तुम्ही खारीक दळूनही आणू शकतात किंवा किराणा दुकानावरती ही डायरेक्ट खारीकची पावडर सुद्धा मिळते। ही खारीकची पावडर सुद्धा आपल्याला अगदी मंद गॅसवरती छान भाजून घ्यायची आहे। अगदी एक दोन मिनटं भाजून घेतल्यानंतर ही खारीकची पावडर सुद्धा मी आता बाजूला काढून घेतली आहे। आता या कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलंय। तूप गरम झालं की याच्यात आपल्याला डिंक टाकून घ्यायचं आहे। तर साधारण पाव वाटी किंवा मग चमच्याचा अंदाज घेतला तर 3 चमचे हे डिंक आहे। डिंक आपल्याला ह्या तुपामध्ये छान तळून घ्यायचं आहे। जोपर्यंत डिंक छान फुलत नाही आणि अगदी पांढराशुभ्र होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचं आहे। डिंक तळून झालेला आहे तो मी काढून घेते आणि ह्याच तुपामध्ये आता मी बदाम तळून घेणार आहे। तर पाव वाटी मी इथे बदाम घेतले। बदाम किंवा हे जे सगळं साहित्य आहे याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। बदाम तळून झाले की यातच आपल्याला पाव वाटी काजू तळून घ्यायचे। काजूसुद्धा तळून झालेले आहे। खोबऱ्याचा केस जो आपण भाजून घेतला होता तो मी मिक्सरमधनं अशा पद्धतीने बारीक वाटून घेतला आहे। त्यासोबतच जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेले होते त्याचीसुद्धा मिक्सरमधनं अशी जाडी बरडी पावडर बनवून घेतलेली आहे। तुम्हाला हवं तर ते फक्त तुम्ही कुटून घेऊ शकता। त्यासोबतच खारीकची पावडर इथे घेतली आहे आणि जो डिंका आपण भाजून घेतला होता तोसुद्धा मी मिक्सरमधनं वाटून घेतला आहे। आता याच्यात आपल्याला साधारण 1 चमचा जायफळ टाकून घ्यायचं आहे, किसून टाकायचं आहे। आता कढईमध्ये जे तूप शिल्लक होतं त्या तुपामध्ये मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। हा गूळ आता मंद गॅसवरती मी ह्या तुपात वितळून घेणार आहे। पाक बनवायची गरज नाही। खारीक पावडर ऑलरेडी गोड असते त्यामुळे हा गूळ कमी वापरला तरीसुद्धा पुरेसा होतो। तर तुम्ही बघू शकतायत गूळ आता छान इथे वितळलेला आहे। गूळ वितळला की लगेच आपण ज्या सगळ्या पावडर बनवून घेतलेल्या होत्या त्या पावडर ह्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे जे सगळे पावडर आहे हे या गुळामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करू। ही पावडर मिक्स केल्यानंतर याच्यात 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे, वितळलेलं तूप, आणि हे अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे। गरम असेल तर थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हे एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता याचे लाडू वळून घ्यायचे। तर तुम्हाला हव्या त्या आकारात छोटे मोठे हे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता। अतिशय सोपे लाडू आहेत, बनवायला अजिबात वेळ लागत नाही किंवा खूप जास्त मेहनतही लागत नाही। हे पहा, अशा पद्धतीने थंडीसाठीचे जे खारीक खोबरं किंवा डिंकाचे लाडू आहेत हे इथे तयार झालेले आहे। अगदी सोपी पद्धत आहे, अजिबात पाक बनवायची गरज नाही किंवा कुठल्याही एक्स्ट्रा मेहनत आपल्याला इथे लागत नाही। आता बघू लाडूंचा दुसरा प्रकार। एका कढईमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतले। हे शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे। मध्यम गॅसवरतीच भाजायचे, हाय फ्लेमवरती भाजू नका नाहीतर ते आतून कच्चे राहतील। अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेत हे चेक करण्यासाठी शेंगदाणे अशा पद्धतीने बोटावरती क्रश करून बघायचे। साल लगेच निघालं तर ते भाजले गेलेत समजायचं। शेंगदाणे बाजूला काढून घेतलेत। ह्याच कढईमध्ये अर्धी वाटी मी पोहे भाजून घेतलेले आहेत। इथे तुम्ही कुठलेही पोहे वापरू शकता। पोहेसुद्धा छान भाजले गेलेत। आता ह्याच कढईमध्ये 1 वाटी तीळ घेतले आणि तीळसुद्धा मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घेतले। हे पहा, तीळसुद्धा इथे छान भाजून झालेले आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यात मी हे शेंगदाणे काढून घेतले। या शेंगदाण्यांचा आता आपल्याला कूट करून घ्यायचा आहे, पण अशा पद्धतीने ह्या शेंगदाण्यांना तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। हे बघा, असे ओलसर हे व्हायला पाहिजे। आता हा कूट इथे तयार झालेला आहे। तसंच ह्याच मिक्सरच्या भांड्यात मी आता पोहेसुद्धा वाटून घेतलेले आहेत। पोह्यांची अशा पद्धतीने पावडर बनवून घेतली आहे। शेंगदाण्याचा कूट आणि पोह्याची पावडर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण जे तीळ भाजून घेतले होते ते तीळ आणि त्यासोबतच 1/2 वाटी गूळ, बारीक किसून घेतलेला गूळ मी इथे घेतलेला आहे आणि हा आता मिक्सरला मी फिरवून घेणार आहे।
हे पहा अशा पद्धतीने हे तीळ आणि जो गुळ होता तो मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे। काही तीळ अशा पद्धतीने थोडेसे अख्खे राहिले तरी सुद्धा छानच वाटतात। आता हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलेला आहे। हे पहा अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण एकजीव करायचे। आवश्यकता तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं तूप टाकू शकता, पण तशी काही गरज पडत नाही। आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे। तर आपल्याला हव्या त्या आकारात याचे लाडू वळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने हे थंडीसाठीचे अगदी झटपट 10 मिनिटाच्या आत होणारे लाडू तयार झालेले आहेत। हे लाडू तुम्ही थंडीसाठी बनवू शकता किंवा मुलांना चॉकलेट ऐवजी किंवा लहान सुट्टीसाठी सुद्धा देऊ शकता। अगदी सॉफ्ट हे लाडू तयार होतात। इथे मी गॅसवरती एक जाड कढई गरम करायला ठेवली आहे। त्यात आपल्याला 4 ते 5 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे, साजूक तूप वापरायचं आहे। आता तूप व्यवस्थित वितळलं की त्यानंतर त्याच्यात आपल्याला नाचणीचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 1.5 वाटी नाचणीचं पीठ वापरलं आहे। आपल्या घरातली कुठल्याही वाटीचं माप आपण इथे घेऊ शकतो। तर हे 1.5 वाटी मी नाचणीचं पीठ वापरलं आहे। आता हे जे पीठ आहे आपल्याला तुपामध्ये मध्यम गॅसवरती चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। आता आवश्यकता वाटत असेल तर पुन्हा आपण याच्यात थोडंसं तूप टाकायचं। आता 2 चमचे तूप टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे मी छान भाजून घेते। तर हे 1.5 वाटी पीठ भाजायला कमीत कमी 8 ते 10 मिनिटं लागतात। आता हे पीठ छान भाजून झालं आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ थोडं थंड होऊ देणार आहे। तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवून घेऊ। गुळाचा पाक बनवण्यासाठी गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं। त्यात 1.5 वाटी गुळ घेतला आहे। हा गुळ मी छान किसून घेतला आहे। तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात। 1.5 वाटी गुळासाठी आपल्याला 1/2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला याचा छान पाक बनवून घ्यायचा आहे। अगदी एक तारी असा पाक बनवायचा नाही आहे, पण थोडासा घट्ट असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर मध्यम गॅसवरती आता मी हा गुळ पूर्णपणे आधी वितळून घेणार आहे। हे पहा गुळ अगदी व्यवस्थित वितळला आहे। गुळाचा पाक बनवताना सुद्धा हे सतत ढवळत राहायचं, म्हणजे हा जो पाक आहे हा सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल। आता गुळ वितळल्यानंतर आपल्याला पुन्हा हा पाक 2-3 मिनिटं चांगला उकळू द्यायचा आहे। तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपला हा जो गुळाचा पाक आहे हा छान उकळलेला आहे, थोडासा घट्ट वाटतोय आणि त्याला छान फेस येतोय। आता चमच्यात हा थोडासा गुळाचा पाक घेतला आणि तो अशा पद्धतीने बोटाला लावून पाहिला। हे पहा एक तार अशी तयार होत नाहीये, पण अगदी बारीकशी तार याची तुटते। तर आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचा पाक हवाय, याच्यापेक्षा घट्ट करू नका नाहीतर लाडू कडक होतील। आता आपला पाकसुद्धा तयार आहे आणि नाचणीचं जे पीठ होतं ते पण आता छान थंड झालंय। आता हा जो गुळाचा पाक आहे हा आपल्याला ह्या पिठात टाकून घ्यायचा आहे। तर गुळाचा पाक चाळून टाकायचा, म्हणजे त्याच्यात काही कचरा वगैरे असेल तर तो चाळला जाईल। आणि सुरुवातीला फक्त अर्धाच पाक ह्या पिठात टाकायचा, अर्धा त्या भांड्यातच शिल्लक ठेवायचा आहे। आता हे पहा हे सगळं मी चांगलं एकजीव करून घेते। जरी आता हे आपल्याला पातळ वाटत असेल तरीसुद्धा हे जे नाचणीचं पीठ आहे हे सगळा पाक शोषून घेतं आणि थोड्या वेळाने हे तुम्हाला अगदी कोरडं असं वाटायला लागेल। तर हे मी आता छान एकजीव करून घेते। कढई आपण गॅसवरती ठेवलेली नाही आहे, ही आपण बाजूला उतरवून घेतलेली आहे। आता हे पहा हे सगळं छान एकजीव झालं आहे। गुळाचा पाक आता ह्या पिठाने चांगला शोषून घेतला आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत। तर मी इथे काजू आणि बदामाचे काप करून टाकून घेतले। तुम्ही याच्याऐवजी किंवा ह्यासोबतच मनुके असतील, मनुके टाकू शकतात, किंवा भाजलेल्या तिळीची पावडर, भाजलेल्या शेंगदाण्यांची पावडर हे सुद्धा इथे वापरू शकतात। आता बदामाचे काप टाकल्यानंतर हे एकजीव करून घेतलं। त्यानंतर फ्लेवरसाठी याच्यात मी विलायची पावडर टाकून घेतली, साधारण 1/2 ते 1 चमचा। हे सगळं एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतायत हे किती कोरडं वाटतंय। आता पुन्हा आपला जो अर्धा पाक शिल्लक होता भांड्यात तो सगळा आता याच्यात टाकून द्यायचा आहे। तर 1.5 कप जे नाचणीचं पीठ आहे त्याच्यासाठी 1.5 कप गुळाचा पाक अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि 1/2 वाटी तूप। आता हे सगळं मी छान एकजीव करून घेतलं आहे। मिश्रण थोडंसं कोमट आहे। हे मिश्रण कोमट असतानाच पटापट याचे लाडू वळून घ्यायचे, नाहीतर मग हे जर कडक व्हायला लागलं तर लाडू वळायला आपल्याला फार वेळ लागतो। तर हे पहा आता मी याचे छान लाडू वळून घेते। तर आपल्याला हवे त्या आकाराचे छोटे मोठे लाडू आपण वळू शकतो, पण मुलांना अगदी चॉकलेटसारखं हे वाटायला पाहिजे यासाठी मी असे छोटे छोटे लाडू याचे वळून घेते। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलंय। तूप वितळल्यानंतर त्याच्यात आपल्याला 1 वाटी खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे। मी इथे ओला नारळाचा किस घेतलाय। तुम्हाला हवं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस सुद्धा इथे वापरू शकतात। हा खोबऱ्याचा किस तुपामध्ये आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे।
मंद गॅसवरती 5 मिनिटं खोबऱ्याचा केस परतून झाल्यानंतर कढईमध्ये मी 2 चमचे खसखस घेतली. थंडीमध्ये खसखस ही खूप महत्त्वाची असते. आता ही खसखस 3-4 मिनिटं आपल्याला इथे परतून घ्यायची आहे. खसखस परतून झाल्यानंतर हे मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे. त्यानंतर याच्यात आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मंद गॅसवरतीच हा गूळ आपल्याला इथे वितळू द्यायचा आहे. आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. तर इथे मी 2 चमचे किशमिश टाकून घेतला आहे, 1 चमचा बदामाचे काप टाकून घेतलेत आणि 1 चमचा काजूचे काप टाकून घेतलेत. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकता. आता हे सगळं एकजीव करायचं आहे. मंद गॅसवरती गूळ फक्त वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतायत इथे गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. इथे हे मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे, हे मी एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे. आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे आपण याचे लाडू वळू शकतो. थंडीमध्ये अगदी झटपट होणारे हे गूळ खोबऱ्याचे लाडू इथे तयार आहेत. अगदी इन्स्टंट 5 मिनिटाच्या आत तयार होणारे हे लाडू बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी बदाम घेतले. इथे मी कच्चेच बदाम घेतले. तुम्हाला हवे तर तुम्ही हे भाजून घेऊ शकतात किंवा थोडंसं तुपामध्ये हे फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात. आता हे मी मिक्सरमधनं बारीक पावडर याची करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता बदाम मिक्सरमधनं बारीक करून आले की त्यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे. तर 1 वाटी बदामसाठी मी 1/2 वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. 1 ते 2 चमचे आपल्याला याच्यात साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आता गूळ आणि तूप टाकल्यानंतर हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतायत बदामाची अशी ओलसर पावडर इथे आता तयार झालेली आहे. आता हे मी बाजूला काढून घेते. आता आपण जे बदामाची पावडर काढून घेतलेली आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत. बदाम मुळातच थोडेसे गरम असतात तर त्या अंदाजाने तुम्हाला हवा त्या आकारात लाडू बनवू शकतात. मी इथे थोडे छोटे छोटे लाडू बनवून घेतले. तर मग अशा पद्धतीने आपले थंडीसाठी झटपट तयार होणारे बदामाचे लाडू इथे तयार झालेले आहेत. या लाडूंमध्ये तुम्ही खारीक खोबरं किंवा अजून इतरही पदार्थ ॲड करू शकतात. हे लाडू बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 1/2 वाटी तीळ घेतले. जे आपले गावराने तीळ असतात ते तीळ मी इथे वापरलेले आहेत. हे तीळ आपल्याला 1-2-3 मिनिटं छान भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यात शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर 1 वाटी मी इथे शेंगदाणे घेतले. शेंगदाणे मध्यम गॅसवरती छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे. शेंगदाणेसुद्धा छान भाजून झालेले आहेत. आता तीळ आणि शेंगदाणे थोडे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी तिळाची पावडर बनवून घेतली आहे. त्यानंतर ह्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे. शेंगदाण्यांचं तुम्ही साल काढूनही घेऊ शकतात. मी डायरेक्ट हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतले. आता ह्याच कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलं आहे. त्यात 1/2 वाटी गूळ टाकून घेतला आहे. ह्या गुळाचे आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे. अगदी 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचं नाही, फक्त गूळ वितळेल इथपर्यंत आपल्याला हा गूळ इथे शिजून घ्यायचा आहे. तर हे पहा तुम्ही बघू शकताय इथे आपला जो गूळ आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे. आता ह्या स्टेजला आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं ते ह्या गुळात आपल्याला टाकायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची किंवा लो ठेवायची आणि हे आपल्याला अगदी 1 मिनिट फक्त ह्यात परतून घ्यायचं आहे. हे छान एकजीव झालं की मग गॅस बंद करायचा. हे सगळं एका भांड्यात काढून घ्यायचं. थोडंसं कोमट झाल्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे. हे लाडू अगदी मऊ तयार होतात. लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत कोणालाही हे लाडू सहज खाता येतील असे तयार होतात. आणि शेंगदाणे गूळ आणि तीळ असल्यामुळे भरपूर असतात, आयर्न भरपूर असतं. तर असे हे आपले थंडीसाठी झटपट तयार होणारे हे लाडू तयार आहेत.